दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देवी मंदिर 45 दिवस बंदचा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत। मूर्ती संवर्धनाची गरज का भासली? आम्हाला विश्वासात न घेता काम सुरू केल्यास आत्मदहन करू, असा इशारा आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महंत ऋषिकेश नंदगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे। माझी भूमिका याच्या मागे अशी आहे की जे काही तुम्ही करणार आहेत आई साहेबांच्या मूर्तीच्या संवर्धनाबाबत याची भूमिका तुमची सगळी पारदर्शक असली पाहिजे। आणि आमची मागणी सगळ्यात पहिले ही आहे की मूर्तीला जे काम करत आहात, ज्या व्यक्तींना किंवा ज्या संस्थेला तुम्ही काम दिलं आहे त्यांचे तुम्ही अनुभव बघावे। आणि सगळ्यात पहिली गोष्ट ही की मूर्तीचं काम करत असताना ते 100% व्यवस्थित होईल याचं हमीपत्र आमच्या हातात द्यावं आणि मग तुम्ही करायला घ्यावं। आणि याला सर्व नैसर्गिक गोष्टीच वापरल्या गेल्या पाहिजे, कुठल्याही अनैसर्गिक गोष्टी वापरल्या नाही गेल्या पाहिजे, कुठलेही रसायन वापरलं गेलं नाही। आणि याचा 100% आम्हाला पूर्ण तुम्ही पेपर करून द्यावे की कुठेही काहीही प्रॉब्लेम होणार नाही। जर माझी मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन आणि ज्या दिवशी याच्यात चुका दिसल्या तुम्ही तुमच्या सर्व प्रेस कमिटी समोर आत्मदहनाचा हा सगळ्यात मोठा खूप मोठा इशारा मी तुम्हाला सांगणार आहे की त्यावेळेला आत्मदहन करण्यापासून मला काही राहणार नाही। कारण जिची सेवा मी केली तिच्या बाबतीत जर चुकीचं घडलं तर मग या देहाला जगूनही काही उपयोग। तर आत्मदहनासारखी गोष्ट आहे की हा देह पण संपवलेला बरा आहे, तर तुम्ही तिला हात लावू शकता, मग आमचा देहही संपवलेला खूप चांगला। भारतीय सुवर्णकार समाजाच्या उपाध्यक्षा सारिका नागरे यांनी ट्रस्टची मनमानी खपवून घेणार नाही असे सांगितले। महंतांनी जे प्रश्न उपलब्ध केलेले आहेत त्याचा शासनाने निराकरण करावं आणि ट्रस्टचा जो मनमानी कारभार चालू आहे तो खपवून घेतला जाणार नाही। या वज्रलेपनाचा पारदर्शकता असायला पाहिजे हे भक्ती भक्तांना व भाविकांना सगळ्यांचेच म्हणणं आहे। आणि महंतांनी जो आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे, वारंवार मदत मागितली आहे, वारंवार त्यांनी विचारणा केलेली आहे, त्यांच्या प्रश्नांचं निराकरण न केल्यामुळे त्यांना आज पत्रकार परिषदमध्ये आत्मदहनाचा इशारा द्यावा लागला आहे। तर आत्मदहनापर्यंत ही गोष्ट जायला नाही पाहिजे याची दक्षता घ्यावी। आणि महंतांना ऋषींना आमचा पूर्ण सपोर्ट असणार आहे आणि आम्ही आंदोलनही करू। सप्तशृंग मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यामागे नेमके कारण काय विचारत वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी दिलाय। एकंदरीत 45 दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयाचा वाद चिघळण्याची शक्यता वाढली आहे। सचिन आव्हाड, दक्ष न्यूज, नाशिक।